माझं नाव अंकुश राजेश, मी बाजीटाकळी तालुका राहणार अकोला जिल्हा येथील आहे। मी खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धा 2022 सहभाग घेतला होता। साठी आपण सोयाबीनला प्रक्रिया करणार आहोत ते कशी करणार आहोत ते आपण सांगणार आहोत। सर्वप्रथम आपण सोयाबीनला रासायनिक बीज प्रक्रिया हे केलेली आहे। बायोला या संमिश्र स्वरूप हे जैविक एक बीज प्रक्रिया आहे त्यांची आपण करणार आहोत। ते कशी करायची हे आपल्याला संदर्भात सांगतो। बायोलाचं प्रमाण आपल्याला 1 किलोसाठी 25 मिली हे घ्यायचं आहे। ते कसं घ्यायचं ते आपण आता पाहू। ही बीज प्रक्रिया आपल्याला पेरणीच्या 2 ते 3 तास अगोदर करायची आहे। त्यानंतर आपल्याला पेरणी करायची आहे। या बियाण्याची प्रक्रिया अशी आहे की बियाण्याची बीज संख्या वाढते आणि ती संख्या भरपूर प्रमाणात होते। तसेच रासायनिक खतामध्ये 10 ते 15% खतांची बचत होते। तशीच माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्रतेची विनंती आहे की तुम्ही बीज प्रक्रिया करावी, त्यानंतरच पेरणी करावी।